राज्य शासनाने हाती घेतलेल्या नमामी चंद्रभागा अभियानाच्या कामाचं स्वरूप ठरवून 8 भागात विभागणी करण्यात आली असून तत्काळ उपाययोजनांच्या पूर्ततेसाठी यंत्रणेला 31 ऑगस्ट पर्यंत मुदत देण्यात आल्याची माहिती विभागीय आयुक्त डॉ दीपक म्हैसकर यांनी दिली आहे. जिल्हा परिषद आणि महसूल विभागाच्या नियमित आढाव्यासाठी डॉ दीपक म्हैसकर सोलापुरात आले होते. अधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत नमामी चंद्रभागा अभियानासंदर्भात ते म्हणाले की या मोहिमेचं स्वरूप व्यापक आहे. भीमाशंकर ते चंद्रभागा असा हा अभियानाचा प्रवास असून सन 2022 पर्यंत कालबद्ध कार्यक्रम सरकारनं आखला आहे. त्या दृष्टीनं कामाचं नियोजन सुरू आहे. नदीचा आराखडा तयार करून कामाचं नियोजन आखलं जात आहे. पुणे, सातारा आणि सोलापूर या 3 जिल्ह्यांशी संबंधित हे अभियान असून 5 नगरपालिका आणि 2 महानगरपालिकांमधील घनकचरा नियोजनाचं कामही या अंतर्गत आखण्यात आलं आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवड या महानगरपालिकांना त्यासंदर्भात निर्देशही देण्यात आले आहेत. विविध प्रकल्प आणि नदीकाठावरील साखर कारखान्यांकडून नदीमध्ये सोडल्या जाणाऱ्या सांडपाण्याचं योग्य नियोजन करण्यासाठी पंढरपूर ते उजनी, उजनी ते पुणे आणि पुणे ते भीमाशंकर अशा 3 टप्प्यात चंद्रभागा नदीच्या प्रदूषणमुक्तीसाठी काम केलं जाणार आहे. सोलापूर जिल्हा परिषदेतील अखर्चित निधी परत जाण्याच्या प्रकरणी अहवाल मागवला असून त्रुटी आढळलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे संकेत त्यांनी दिले. संबंधितांना 31 जुलैपर्यंत कालावधी देण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. च्या बाबतीमध्ये आपण हा 552 किलोमीटरचा स्ट्रेच आहे. भीमा नदी भीमाशंकरमधनं जिथून उभं पावते तिथपासून हाळीला जिथे ती दुसऱ्या राज्यामध्ये जाते हा 552 किलोमीटरचा स्ट्रेच आहे. याच्यामध्ये माझ्यामध्ये प्रथम प्राधान्याने आम्ही उजनी ते पंढरपूर हा स्ट्रेच पहिल्या टप्प्यामध्ये घ्यायचं मी नियोजन करतो आणि त्याच्यानंतर उजनीपासून पुण्यापर्यंत किंवा पिंपरी चिंचवडपर्यंत कारण तोही स्ट्रेच मोठ्या प्रमाणावर प्रदूषित होत आहे सो दुसऱ्या टप्प्यामध्ये घ्यावा असं माझं मत आहे. आणि त्याच्यानंतर तिसऱ्या आणि चौथ्या टप्प्यामध्ये पंढरपूरपासून हाळीपर्यंत आणि पुण्यापासून भीमाशंकरपर्यंत जिथं अत्यंत कमी प्रदूषण आहे ते टप्पे हाती घ्यायचे. याच्या बाबतीमध्ये 2 गोष्टी आम्ही ठरवलेल्या आहेत की ज्या काही इमिजिएट आम्हाला उपाययोजना करण्यासारख्या आहेत त्याचा ॲक्शन प्लॅन मी 15 ऑगस्टपर्यंत फायनलाइज करायच्या सूचना दिलेल्या आहेत. सोलापूर जिल्हा परिषदेचं कामकाज चांगलं चाललं असून राज्यस्तरावर नोंद घेण्यासारखं काम इथं झालं असल्याची प्रतिक्रिया त्यांनी एका उत्तरादरम्यान व्यक्त केली.